टाकाऊ वस्तूंपासून कोरोना काळात संपूर्ण गावानं सजावट केल्याची बातमी समोर येते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सायगाव धामनेर येथील ग्रामस्थांनी कोरोना काळात संपूर्ण गावाची सजावट करून गाव रंगीबिरंगी केलाय टाकाऊ वस्तू गोळा करून त्यापासून शोभेच्या टिकाऊ वस्तूची निर्मिती करत गाव सुशोभीकरण करून गाव मॉडेल करायचा संकल्प हा गावकऱ्यांनी केलाय याची संकल्पना आणि मोलाचे सहकार्य गावचे सुपुत्र माजी सैनिक निलेश गोगावले आणि सरपंच मानसिंग घोरपडे यांचा आहे साधारण तीनशे लोकसंख्या असलेल्या पुनर्विसित गावाला माजी सैनिक गोगावले आणि सरपंच मानसिंग घोरपडे यांनी एक विचाराने एकत्रित येत गाव मॉडेल करण्याचा निर्धार केला सायगाव गावाला लागूनच असलेले धामनेर हे गाव संत गाडगेवबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाने आले होते या गावाचा आदर्श घेत टाकाऊ वस्तू टिकाऊ वस्तूचा वापर करत कमी खर्चामध्ये या गावातील ग्रामस्थांनी गावचे रुपडे पालटले काय आहे नक्की या गावची किमया पाव्यात महेश क्षीरसागर यांनी घेतलेला खास रिपोर्ट महाराष्ट्र राज्यात कोरोनाने आहाकार माजवला सातारा जिल्ह्यातही कोरोनाने थैमान घातले आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सायगाव या गावाने एक अनोखा संकल्प करत कोरोनाची भीती कमी करत गावाचे कायापालट केलेले आहे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये धामनेर गाव राज्यात प्रथम क्रमांक आले याच गावाच्या पावलावर पाऊल ठेवत सायगाव गावाने गावाचा कायापालट केलेला आहे आपल्यासोबत गावचे सरपंच आहेत मानसिंग गोरपडे यांच्यासोबत जाणून घ्या गावाच्या कायपालट करण्यात त्यांचे कसे योगदान लाभलेले आहे नमस्कार मी मानसिंग गोरपडे गेल्या दोन वर्षापासून आपल्या सर्व भारतामध्ये तसंच जगामध्ये कोरोनानं आहाकार माजवलेला आहे ह्या मा, कोरोनाच्या आहाकाराच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर गावामध्ये लोक कोरोनामुळे भरपूर डायवर्ट झालेले आहेत मनामध्ये अनेक विचार वेगळे यायला लागलेत हे सर्व गोष्टी जाणून घेऊन आम्ही गावामध्ये छोटे छोटे असे उपक्रम राबवले की त्या माध्यमातून लोकांचं कोरोनाबद्दलचं एक भीती जी मनातली आहे ती गेली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही गावामध्ये दे स्वच्छतेचे कार्यक्रम राबवले त्याच्यामध्ये आम्ही रंगरंगोटी केली टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या जेणेकरून लोकांचं मन विचलित झालं पाहिजे कोरोनापासून माणसांची भीती मनातली गेली पाहिजे अशा प्रकारे आम्ही गावामध्ये कामाला सुरुवात केली त्याचा फायदा असा झाला की गावामधली शंभर टक्के एकत्र येऊन कामं करायला लागले आणि त्या त्याच्यामुळंच आमच्या गावामध्ये आज एकही पॉझिटिव्ह पेशंट नाही नाही आहे तुम्ही काय सांगाल गावामध्ये जे जुनं साईगाव आणि आत्ताचं नवीन साईगाव यामध्ये काय फरक आहे आणि काय वाटतं गावाबद्दल याबद्दल आपले मान्य सरपंच ज्यांनी गेली दोन वर्षापासून जे आता उल्लेख केला त्या संदर्भामध्ये कोरोना काळामध्ये जे काय देशामध्ये आणि ज्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या आणि त्या अडचणींच्या संदर्भामध्ये या तरुण मंडळी तरुण सरपंच असल्यामुळे त्या ठिकाणी आपले निलेश गोगावले माझी सैनिक रिटायर होऊन आल्यानंतर त्याने एक संकल्पना राबवली या गावामध्ये की आपण या गावाचा विकास या कोरोना काळामध्ये आपण असं फालतूक बसण्यापेक्षा चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी विकास घडाव घडवायचा आहे त्या अनुषंगाने आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सर्व ग्रामस्थांनी आम्ही एक ठिकाणी बसून याच्यावरती काय करायला पाहिजे ह्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली आणि त्याला अनुषंगून या ठिकाणी या कोरोना काळामध्ये टाकावस्तूतून टिकाव कसं बनवता येईल आणि गावाची एकी गेली चाळीस वर्षापासून पुनर्वसित गाव असल्यामुळे जी एकी नव्हती ती दोनी एक त्या या दोन्ही मुलांनी माजी सैनिक निलेश गोगावे आणि सरपंच मानसिंग घोरपडे यांनी गाव एकवट केलं आणि त्याचा एक आम्हाला अभिमान आहे आणि त्या अभिमानाच्या स संदर्भामध्ये या दोन्ही तरुण मंडळींना आमचं या वयोवृद्ध मा कुटुंबामध्ये वैयक्तिकवरून त्यांना आमचे शुभेच्छा आहेत आणि याच संदर्भामध्ये अशीच त्याने वाटचाल करावी अशी आम्ही त्यांना पुरा या ठिकाणी शुभेच्छा देतोय प्राथमिक शाळा आत्ता नवीन प्राथमिक शाळा त्यामध्ये बदल कसा झालेला आहे आणि गावाने कशाप्रकारे बदल घडवून आणला काय सांगाल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत सध्याच्या काळात परंतु विद्यार्थी शिक्षणापासून लांब जाऊ नयेत म्हणून आम्ही शाळेच्याच परिसरात वाचनकुटीची निर्मिती केली आहे की निसर्गाच्या सानिध्यात जसं शांतिनिकेतन होतं रवींद्रनाथ टागोरांचं त्या पार्श्वभूमीवर झाडाच्या साईडने हिरवे कापड बांधून त्यामध्ये ब मुलांना बसण्यासाठी जागा केलेल्या आहेत मुलं केव्हाही येतात आणि तिथं वाचत बसतात काही पुस्तकं का शाळेतली पण आम्ही त्यांना पुरवतो आणि वाचनाची संस्कृती टिकून राहावी वाचन संस्कृती वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न केलेला शाळा म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये आम्ही वाचन कुटी आणि सर्वक्ष संवर्धन एक मुले एक झाड या कोरोना काळामध्ये मुलांना वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी दिलेली होती आणि त्यानंतर परस बाग हा उपक्रम आहे औषधी वनस्पती हाही उपक्रम या काळामध्ये आम्ही जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे साहेब सरपंच आणि निलेश सर यांचे अभिनंदन करते कारण ह्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे ह्या गावांनी खूप खूप म्हणजे खूप चांगले संदेश सोडलेत तसंच इतर गावांनी पण ह्यांचा आदर्श घ्यावा आणि ह्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे मी पण पहिले येत होते पण अचानक मला ज्यावेळेला काय आलं त्यावेळेला मी सहभाग घेतला तर टाकाऊपासून टिकाऊ हे खूप ह्या लोकांनी क केलेलं आहे आणि एकी महत्त्वाचं म्हणजे ह्या गावात एकी आहे गावाचा जर विकास करायचा असेल तर ह्या लोकांकडून शिकलं पाहिजे सगळं ते बा राजकारण बाजूला सारून असा विकास केला पाहिजे असं मी सांगेन तुम्ही काय सांगाल तुम्ही नुकतंच सेने सेवानिवृत्त झाले आणि गावाचा वसा जोपासला काय सांगाल तुम्ही गाव कायापलट पलट करण्यासाठी तुम्ही एक ध्येय ठेवलेलं आहे काय सांगाल तुम्ही सर्वात प्रथम म्हणजे जी आम्ही रचना केली होती की कोरोनाची भीती कमी करायची आणि आपण गावामध्ये टाकाऊ वस्तू ज्या आडगडीच्या वस्तू आहेत त्याच्यात सुशोभीकरण करायचं त्यानिमित्तानं आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक असो महिला वर्ग असो आमचे विद्यार्थी असो प्रत्येकानं एक एक उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमाचं एवढं मोठं स्वरूप झालं की आमचं गाव बघता बघता अगदी कमी वेळामध्येच एवढं सुशोभीकरण झालं आणि गावामध्ये एक आनंदाचं आणि फ्रेशनेस वातावरण झालं इतर ग्रामस्थ बाहेरच्या गावावरून येणारे व्यक्तीसुद्धा आनंदानं गावामध्ये येतात आणि खूप आनंद व्यक्त करून गावातून जातात बाहेर नक्कीच सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक निलेश गोगावले आणि सायगावचे सरपंच मानसिंग घोरपडे यांनी गावाचा कायापलट केलेला आहे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू आणि त्याचे सुशोभीकरण तसेच गावामध्ये रंगरोगटी करून गावाचे वेगळाच कायापलट करून गावाचे नाव नावलौकिक केलेले आहे या गावाला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील तसेच राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर यांनी भेट देऊन गावाचे कौतुक केलेले आहे कॅमेरॅमॅन मयूरसं महेश क्षीरसागर इंडियाची विस्तास सातारा